महाराष्ट्राला फार मोठ्या अपेक्षा होत्या आणि महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार आहे, ट्रिपल इंजिनचं सरकार आहे म्हणणारे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसलेली आहेत. महाराष्ट्रातल्या रोजगारासाठी, महाराष्ट्रातल्या उद्योगवाढीसाठी, महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी या कोणत्याही विशेष उल्लेख महाराष्ट्राचा उल्लेखच नाही जवळपास. आणि त्याच्या उलट बिहार आणि आंध्र प्रदेश इथले आमदार टिकवण्यासाठी आणि सरकार टिकवण्यासाठी या दोन्ही राज्यांना विशेष सवलतींचा खैरात वाटण्यात आलेली आहे. देशात ही चुकीची प्रथा पडते. एखाद्याच राज्याला स्पेशल मदत करायची आणि दुसऱ्या राज्यांना करायची नाही, ही देशात एक नवा बॅकलॉग तयार करण्याची शक्यता आहे. आज देशातल्या दोनच राज्यांना विशेष सवलतींचा वर्षा होतोय. मला वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांनी केंद्र सरकारच्या या बजेटचा निषेध केला पाहिजे, आंदोलनं केली पाहिजे, धरणं धरली पाहिजेत की महाराष्ट्राला निग्लेक्ट करण्याचा पाप भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने केलेला आहे.